काँग्रेसचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राजाभाऊ देशमुख मित्रमंडळ, श्री गणपती परिवार, लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या वतीने तालुक्यातील नेत्ररुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यातील शेकडो नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली. तसेच अपंग गुणवंत विद्यार्थी, सफाई कामगार यांचा राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष मंजुषाई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते राजाभाऊजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमांचा कार्यक्रम भोकरदन येथे शहरात आयोजित केलेला आहे. आणि रात्रीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी येऊन भाऊच्या घरी केक कापून भाऊला शुभेच्छा दिल्या आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि खरोखर आज देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आणि भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजाभाऊ देशमुख आणि गणपती परिवार, गणपती बँक ह्या मित्रमंडळानं रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, अपंगाच्यासाठी काही योजना, सैनिकांसाठी सन्मान योजना आणि अनेक प्रकारचे उपक्रम राबून हा भाऊचा वाढदिवस फार उत्साहात साजरा करण्यात आला. फार भाषण करण्यासाठी मी उभा आहे, पण मी आभार व्यक्त करण्यासाठी की ज्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. आणि आज या वाढदिवसासाठी जे जे मला इथं शुभेच्छा दिले त्या देण्यासाठी ते उपस्थित झाले म्हणजे व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री महानुभाऊ अखिल भारतीय सोनार समाजाचे मोहनसे हिवाळकर आणि त्यांचे सर्व सोनार बंधू, व्यापारी, डॉक्टर्स आणि आलेले विशेषतः गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती दिली आणि माझ्या त्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला आपली सेवा करण्याची अशी मला ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला निश्चित अशा उपक्रमातून आता बरेच जण म्हणत असतील की हे नेहमी तुम्ही असे उपक्रम कशासाठी करता, त्याच्यातूनही आमचा स्वार्थ असतो, तर तुम्ही म्हणा स्वार्थ काय. यावेळी युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, मोहन सेठ इवरकर, व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादू राजपूत, इंद्रजित देशमुख, माजी उपनगर अध्यक्ष इरफान सिद्दीकी, शेख रिजवान, काँग्रेस तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, अमृत देशमुख, संतोष अन्नदाते, भाऊसाहेब सोळुंके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, रोशन देशमुख, रमेश जाधव यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.